परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असावी आणि सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अर्थात MPSC मार्फत घेण्यात याव्या. या मागणीसाठी गेल्या 4 ते 5 वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत होता. राज्य शासनानं एक शासन निर्णय प्रसिद्ध करत गट अ ब राजपत्रित आणि क ही सर्व पद MPSC द्वारे भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. याबद्दल सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं विद्यार्थी प्रतिनिधी महेश बडे यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले. यावेळी महेश बडे नेमकं काय म्हणाले पहा. परीक्षा पद्धतीमध्ये पारदर्शकता असावी आणि सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात यावी या संदर्भात गेले 4 ते 5 वर्षापासून आम्ही राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होतो आणि राज्य शासनाने आज एक शासन निर्णय प्रसिद्ध करून गट ब अराजपत्रित व गट क ही सर्व पदं MPSC द्वारे भरण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतला. त्याबद्दल राज्य शासनाचे सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यासोबत MPSC ही सगळी पदं देत असताना MPSC सक्षम करणं देखील तेवढंच महत्वाचं होतं. त्याच्यासाठी देखील 4 स्तरीय 4 अधिकाऱ्यांची एक कमिटी त्यांनी त्या ठिकाणी अपॉइंट केली. हा एक महत्वपूर्ण त्या ठिकाणी निर्णय घेतलाय आणि त्याच्यासोबत टप्प्याटप्प्याने ही पदं MPSC कक्षेत आणण्याचा निर्णय घेतलाय आणि सुधारित सेवा प्रवेश जे काही प्रवेश आहेत ते हे देखील सुधारणा करून लवकरात लवकर ही कारवाई पूर्ण करून MPSC परीक्षा घेण्याचा हा निर्णय या ठिकाणी घेतलाय. तर हा खूप महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय हा राज्य शासनाने ते घेतलेला आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना पेपर कुठे असेल, परीक्षेत गोंधळ असेल, तर अशा कुठल्याही गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने हा घेतलेला जो निर्णय याचं स्वागत या ठिकाणी आम्ही करतो आणि लवकरात लवकर ज्या गोष्टी शासन निर्णयामध्ये दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.